मद्यनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांचे पाणी पूर्णपणे बंद करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीनं सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई निर्माण झाली असून जिल्ह्यातील देशी विदेशी दारू बियर उत्पादन करणाऱ्या डिस्टिलरी कंपन्यांचे पाणी पूर्णपणे बंद करावे या मुख्य मागणीसाठी काँग्रेसच्या वतीनं सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. शहराध्यक्ष नामदेवराव पवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या निदर्शनात आमदार अब्दुल सत्तार म्हणाले, येत्या 5 दिवसात संबंधित कंपनीचे पाणी बंद न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी ANU शी बोलताना दिला. सरकारने याच्याकडे विशेष लक्ष दिलं नाही तर पुढच्या भविष्यामध्ये हे जन आंदोलन गावागावापर्यंत खेड्यापाड्यामध्ये वाडी वस्तीपर्यंत पोहोचल याचे परिणाम सर्व जबाबदारी सरकारवर राहील. सरकारने ताबडतोब हे दारूचे कारखाने बंद करावे आणि पियायला पाणी लोकांना द्यावं आणि नाही केलं तर आम्ही जन आंदोलन जे तीव्र करू आणि पाणी ताबडतोब बंद करू. दारूचे कारखान्याचं पाणी यावेळी जिल्हाध्यक्ष तथा आमदार अब्दुल सत्तार, माजी आमदार विक्रम काळे, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन यांच्यासह अधिकारी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.